बुद्धीचा दाता गणपती हा सर्व कलांचाही अधिपती आहे आणि गणपतीची हीच ओळख आपल्या पुढच्या पिढीलाही राहावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या सुवेद्य पत्नी आदिती यांनी मिळून एक आरास केली आहे. आपल्या लाडक्या बाप्पांसाठी हा देखावा करताना या दोघांनाही कलाक्षेत्रातील प्रत्येक वस्तू अशी काही सजवली की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. हर्डीकर दाम्पत्यांनी केलेल्या या देखावातून त्यांना एक सामाजिक संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्या घरातील गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे कलाक्षेत्रातील वेगवेगळ्या साधनांचा पुरेपूर वापर करून त्यांनी हा देखावा साजरा केला आहे. गणपती जसं म्हटलेलं आहे की विद्येची देवता आहे, तसंच तो कलाधिपती देखील म्हटलेला आहे आणि कलांचा अधिपती असल्याकारणानं विविध ज्या कला आहेत त्या सगळ्यांचं कुठे ना कुठेतरी आपण घरामध्ये आमच्या घरात वारसा लाभलेला आहे. माझे वडील आर्टिस्ट होते, माझी पत्नी आर्टिस्ट आहे, माझी बहीण एक चांगली कथ्थक नर्तिका आहे आणि त्यामुळे घरामध्ये कलेचा वारसा असल्यामुळे मुलांना, आमच्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्याला समाजाला कलेचा वारसा जपावा आणि त्याची माहिती व्हावी ह्याकरिता एक कलात्मक अशी आरास यावर्षी आम्ही केलेली आहे. पर्यावरणपूरक आरास करत असतानाच त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कलेचा वारसा जपावा. अनाम असे अनेक कलाकार आहेत जे विविध ठिकाणी राहून छोट्या छोट्या प्रमाणामध्ये कलेचा वारसा जपत असतात. काही मोठे होतात, काही छोटे घराघरामध्ये आपापली कला जोपासत असतात. अशा सर्वांना हा आमची यावर्षीची आरास ही समर्पित आहे. दरम्यान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या चिमुकलीने आपल्या गोड आवाजात गणपतीला आवडणारे एक भक्तगीत सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केलंय. तू बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. तू बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे. वे सत्य सुंदर सर्वथा, से सत्य सुंदर.